जव्हार संस्थानचे मूळ पुरुष जयबा महाराजांनी जव्हार जयहर संस्थान साम्राज्यांचा पाया राजगुरु श्री सदानंद महाराजांच्या कृपेने रचला. संस्थान स्थापन केल्यानंतर जयबा मुकणे महाराजांनी भोपतगड किल्ला जिंकून आपली पहिली राजधानी बनवली. पुढे 14व्या शतकात या साम्राज्याची धुरा श्रीमंत राजे धुळबाराजे मुकणे सांभाळत होते. इसवी सन 1340 मध्ये मोहम्मद तुगलक याने जव्हारवर स्वारी करून धुळबाराजांना कैद केले. यामुळे धुळबाराजांचे भाऊ होळकरराव मुकणे यांनी तुगलकांचा नाशिकचा सुभेदार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याच्या नाशिकच्या सुभेदारास प्रतिकार करता आला नाही, म्हणून त्यांनी तुगलकास कळविले की धुळबाराजास मुक्त केल्यास हा त्रास कमी होईल. तुगलकाने धुळबाराजांना मुक्त करून त्यांना नाशिक ते कल्याण 5000 चौरस किलोमीटर 9 लाख उत्पन्नाचा प्रदेश व 22 किल्ले देऊन शाह हा किताब ताम्रपटावर दिला व जव्हार येथे पाठवण्यात आले. या दिवसाची आठवण म्हणून धुळबाराजांनी आपले स्वतंत्र असे जव्हार शक सुरू केले. या शकाची सुरुवात दिनांक 6 जून 1343 पासून ते 10 जून 1948 पर्यंत जव्हार संस्थानात करण्यात येते. आज या जव्हार शकास 680 वर्ष पूर्ण झाले. योगायोगाचा की आजच्या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि याच 6 जून 1674 दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केले. आज या शकास 350 वर्ष पूर्ण झाली. जव्हार संस्थानच्या परंपरेनुसार या गडावर राजध्वज नेताना सर्व मंडळींचा हिरारीने पूर्वीपासून सहभाग असतो. संस्थानचे राजे कार्यक्रमानंतर खाऊ वाटत असत. ती परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. सध्याचा कार्यक्रम जव्हार संस्थानचे राजे महेंद्रसिंह मुकणे महाराज यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला. यावेळी मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ, झाप ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा, महादेव कोळी समाजाचे विश्वस्त मगन पाटील, अध्यक्ष विजय शिंदे, सरचिटणीस प्रदीप वारगडे, कैलास नवले संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच याकरिता मोलाचे सहकार्य स्थानिक पातळीवर ग्रामस्थ, ग्रामपंचायत, वनविभाग, पोलीस यंत्रणा, पोलीस पाटील, सरपंच, गावचे पुजारी, वरिष्ठ या सर्वांच्या सहकार्याने पार पाडले जाते. तसेच यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील मानवंदना देण्यात आली. भूपतगडाचा इतिहास गौरवशाली आहे. आदिवासी समाजातील श्रीमंत मुकणे राजघराण्याचा तत्कालीन राजकारभार या किल्ल्यावरून केला गेला, त्यामुळे हा किल्ला खूप महत्वाचे स्थान आहे. तेव्हा या क्षेत्राला पर्यटन क्षेत्र विकास निधीतून विकास कामे केली पाहिजे. तसेच महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाने विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणार आहेत. नाशिक लोकशाही न्यूजसाठी सौरभ कांबळी, पालघर.